सो जगन्नाथ कदम पाटील वय 42 हा शेतकरी शेतात युरिया टाकण्यासाठी गेलेला असताना महावितरण कंपनीची विजेची तार अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। डेबेवाडी पोलिसात उत्तम जगन्नाथ कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तात्यासो जगन्नाथ कदम पाटील हे डेबेवाडी संगम पुलाजवळ गुढेगावच्या हद्दीत इनाम नावाच्या शिवारात सोयाबीन पिकांना युरिया टाकण्यासाठी गेलेले होते। युरिया टाकत असताना अचानक महावितरण कंपनीची इलेक्ट्रिक वायर खाली कोसळली। या विजेच्या तारा त्याच्या दोन्ही पायावर पडल्या, त्यामध्ये तात्यासो कदम यांचा जागीच मृत्यू झाला। विजेच्या तारांचा शॉकने जगन्नाथ यांचे पाय पूर्णपणे काळे पडले होते। शेतातून बराच वेळ घरी परत न आल्याने तात्यासो यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल रिंग होत असूनही फोन उचलत नसल्याने घरातील शोध घेण्यासाठी शेतात गेले असता त्यांना ही बाब लक्षात आली। सदर घटनेचा तपास ढेबेवाडी पोलीस करत आहेत, तर सदर घटनेला वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे। यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून महावितरण कंपनीकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून व नागरिकांच्यातून होत आहे।